नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूया तब्बल 24 घडामोडी। युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा। औरंगाबाद शहराचं नामकरण करून संभाजीनगर असं करा, संभाजी आरमार। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 557 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 19,305। सोलापूर शहरात नवीन 74 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 7,716। आम्ही पोटगी विमानतळाचा विचार सोडला, अनिल पाटील उपाध्यक्ष विकास प्राधिकरण। अमोल जगताप प्रकरणी दशरत कसबे व लक्ष्मण जाधव यांना जामीन मंजूर। मराठा आरक्षण राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही, देवेंद्र फडणवीस। फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। नागरिकांनी भुकटीला विरोध करताच वाळूवाला, प्रभाग क्रमांक 9 मधील प्रकार प्रशासनाचं दुर्लक्ष। सुशांत सिंह राजपूतचे ते 15 कोटी रुपये नेमके कुठे, धागादोरे सीबीआयला सापडले। मराठा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, उदयनराजे। भारतात दिली जाणार रशियन लस ट्रायलसाठी भारतीय कंपनीने केला करार। ग्रंथालय अनुदानात वाढ करणार, उदय सामंत यांची ग्वाही। मराठा आरक्षण आमदार सुभाष देशमुख यांना संभाजी ब्रिगेडचा घेराव। शाळांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार नकारात्मक, अटी सुधारण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती। वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांना कोरोनाची लागण। मुंबईत मध्यरात्रीपासून कलम 144 लागू। बार्शी तालुक्यात 6 स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई, मिलिंद शंभरकर। कोरोना आटोक्यात येईना, मुंबईत मध्यरात्रीपासून संचारबंदी, पुण्यातही आदेश निघणार। आजपासून एसटी बस पूर्ण प्रवासी क्षमतेसह धावणार, राज्य सरकारचा निर्णय। मोहोळ तालुक्यातील नरखेड गावच्या शिवारात एका प्रेमी युगलांनी आपला जीवन प्रवास संपवला। पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, अधीक्षकपदी अभिनव देशमुख। पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरला बदली। कियारा अडवाणीची सोशल मीडियावर धूम, नव्या गाण्यामुळे चाहते प्रेमात। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।